दरम्यान मंत्री शंभुराज देसाई आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्या विरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंग सादर करण्यात आलाय. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा हक्कभंग सादर केला. इक्बाल चहल यांच्यासह दोन अधिकाऱ्यांविरोधातही हक्कभंग सादर करण्यात आलाय. मुंबई महानगरपालिकेत सॅनिटरी नॅपकिन मशीन खरेदी विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. मंत्री शंभुराज देसाईंनी यावर बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ती बैठक झालीच नाही. तेव्हा संतापलेल्या अनिल परबांनी हक्कभंग सादर केलाय. हक्कभंग योग्य आहे की नाही हे तपासून याबाबत निर्णय घेईन असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलंय. सॅनिटरी पॅडची मशीन्स लावण्याबद्दल जो घोटाळा झाला होता, ज्याची किंमत दुपटीने वाढवून 1900 टॉयलेट्स असताना 5000 टॉयलेट्समध्ये मशीन लावण्याचं जे टेंडर काढलं होतं, त्याच्यात राईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सगळी माहिती मांडली होती. सभागृहात एखाद्या सदस्याला अशा प्रकारे चुकीची माहिती देणं आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं, या संदर्भात मी मागच्या वेळेला जशी पूर्वसूचना दिली होती आणि म्हणून मी आज माझ्या भाषणात महानगरपालिकेचा भ्रष्टाचार उघड करताना हक्कभंग शंभुराज देसाई त्यावेळेचे मंत्री आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस आज दिलेली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन.